गणितामध्ये आपल्याला प्रकरण क्रमांक 2 आहे, समांतर रेषा व छेदिका। समांतर रेषेच्या संदर्भातली माहिती आपण इयत्ता 7वी मध्ये पण अभ्यासली। तर समांतर रेषा कशाला म्हणतात? मी इथं दोन रेषा काढल्यात, एल आणि एम। तर त्याच्या संदर्भातली काही उदाहरणं आपण पाहूयात। तर या ठिकाणी पहा, आपल्याला दिसत असेल ह्या विजेचा खांब आहे आणि या ठिकाणी या तार आहेत। विजेच्या खांबाला ज्या तारा जातात त्या कशा असतात? दोन्ही समांतर असतात। रोडवरती जे एखादा हायवेचा रोड असेल त्या ठिकाणी जे पट्टे असतात ते पहा, या ठिकाणी पट्टे तुम्हाला दिसत आहेत, ते दोन्ही समांतर आहेत। त्यानंतर रेल्वेचा हा रूळ, हे रेल्वेचे रूळ समांतर असतात। ते जर समांतर नसते तर रेल्वे चालू शकली असती का? त्या रुळावरून नसती चालू शकली, अपघात झाला असता। त्यासाठी रेल्वेचे रूळ कसे असतात? तर समांतर असतात। मग समांतर रेषा म्हणजे काय ते आपल्याला सुरुवातीला थोडंसं पाहूया आपण। समांतर रेषेचा अर्थ काय होतो? तर ज्या दोन रेषा एकमेकींना छेदत नाहीत, प्रतलातील ज्या दोन रेषा एकमेकींना छेदत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो? तर समांतर रेषा असं म्हणतो, हे लक्षात ठेवा।